नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे मासेम इंग्लिश चॅनल मध्ये। आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 जनरल सायन्स टॉपिक नंबर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम याचा एक्सरसाइज आज आपण बघणार आहोत। क्वेश्चन 1, राइट प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स इन द ब्लँक। तर आपल्याला इथे ब्लँक पेज दिलेले आहेत आणि आपल्याला काय लिहायचं आहे, करेक्ट वर्ड लिहायचं आहे। ए क्वेश्चन, वॉटर इन द वॉटरफॉल फ्लोज फ्रॉम अ हायर लेवल टू द लोअर लेवल बिकॉज ऑफ डॅश डॅश। याचे उत्तर आहे पहा, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन। बी क्वेश्चन, इन अन इलेक्ट्रिक सर्किट इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ डॅश डॅश पोटेन्शियल टू द पॉइंट ऑफ डॅश डॅश पोटेन्शियल। आन्सर, हायर पोटेन्शियल टू द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल। क्वेश्चन सी, द डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ऑफ द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एंड ऑफ अन इलेक्ट्रिक सेल इज द डॅश डॅश ऑफ द सेल। आन्सर इज द पोटेन्शियल डिफरन्स। क्वेश्चन डी, थ्री इलेक्ट्रिक सेल्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स 1.5 व्होल्ट इच हॅव बीन कनेक्टेड ॲज अ बॅटरी, द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द बॅटरी विल बी डॅश डॅश व्होल्ट। आन्सर इज द 4.5 व्होल्ट। इक्वेशन, अन इलेक्ट्रिक करंट फ्लोविंग इन अ वायर क्रिएट्स डॅश डॅश अराउंड द वायर। आन्सर, मॅग्नेटिझम। क्वेश्चन नंबर 2, अ बॅटरी इज टू बी फॉर्म्ड बाय जॉइनिंग 3 ड्राय सेल्स देम विथ कनेक्टिंग वायर्स, शो हाऊ विल यू कनेक्ट द वायर्स बाय ड्रॉइंग अ डायग्रॅम। तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, डायग्रॅम काढायची आहे आणि हे जे सेल आहेत ते कनेक्ट करायचे आहेत। क्वेश्चन 3, इन अन इलेक्ट्रिक सर्किट अ बॅटरी अँड अ ब्लब हॅव बीन कनेक्टेड, अ बॅटरी कन्सिस्ट ऑफ 2 सेल्स ऑफ इक्वल पोटेन्शियल डिफरन्स, इफ द बल्ब इज नॉट ग्लोविंग देन विच स्टेप्स विल यू परफॉर्म इन ऑर्डर टू फाइंड आउट द रिझन फॉर द बल्ब नॉट ग्लोविंग। आन्सर इज द वेदर द कनेक्शन इज डन प्रॉपरली ऑर नॉट and potential difference of cell is checked. Question 4, electric cells having 2 volt potential difference each have been connected in the form of a battery, what will be the total potential difference of the battery in both cases? First is the total potential difference is equal to 6 volt. Second, total potential difference is equal to 8 volt. Asa aplyala kadaycha ahe yacha answer. Question 5, describe the construction, working and usefulness of a dry cell with the help of diagram. Tar aplyala ithe डायग्रॅम काढायचे आहे आणि त्याचे कन्स्ट्रक्शन वर्किंग लिहायचे आहे। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे, डायग्रॅम काढायची आहे। कन्स्ट्रक्शन पहायचे, अ ड्राय सेल कन्सिस्ट ऑफ अ झिंक कंटेनर हूज बेस ॲक्ट्स ॲज निगेटिव्ह इलेक्ट्रोड, द ग्राफाइट रॉड प्लेस्ड ॲट द सेंटर ॲक्ट्स ॲज द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, this is surrounded by a paste of manganese dioxide MnO2, the electrolyte is a wet pulp of zinc chloride ZnCl2 and ammonium chloride NH4Cl, this is filled between two layers. Working, when the dry cell is connected in a circuit, current flows in the circuit due to chemical reaction that takes place in chemicals. The electrolytes contains negatively charged and positively charged ions. These ions carry electricity.
usefulness of a dry cell, radio set, wall clock, torch, TV remote control, electric toys, etc. Question 6. Describe the construction and working of a electric bell with the help of diagram. तर आपल्याला इथे इलेक्ट्रिक बेलची डायग्राम काढायची आहे आणि त्याचे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग लिहायचे आहे. तर पहा अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रिक बेल ही काढायची आहे. लेट्स अंडरस्टँड द वर्किंग ऑफ अ बेल. अ कॉपर वायर इज वुंड अराउंड अन आयर्न पीस. दिस कॉइल ॲक्ट्स ॲज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. अन आयर्न स्ट्रीप अलॉंग विथ अ स्ट्रिकर is fitted near to the electromagnet. A contact screw is in touch with the strip. The electric circuit is connected as shown in figure. The current flows in a circuit when screw is in contact with the strip, and hence the coil becomes a magnet and attracts the iron strip towards it. Therefore, the striker hits the gong and the sound is created. However, at the same time, the contact screw loses the contact with the strip and the current in the circuit stops. In this situation, the electromagnet loses its magnetism and the iron strip moves back and come in contact with the contact screw. The electric current is then immediately restored and again the striker hits the gong by the above process. This action repeats itself and the bell rings. थँक यू फॉर वॉचिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक यू फॉर वॉचिंग.